टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण त्यांची उंची किती, त्यांची झेप किती. सर्व लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आजच सकाळचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी संभाजी महाराजांना धर्मवीर म्हणू नये असं विधान केलं होतं. पवारांच्या या विधानावरून भाजप आणि शिंदे गट आक्रमक झालेलं पाहायला मिळालं. राज्यभरात ठिकठिकाणी या दोन्ही पक्षांकडून आंदोलनं करण्यात आली. अशात अजित पवार यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन यावर स्पष्टीकरण दिलं आणि आपण आपल्या मतावर ठाम असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. मात्र यावेळी बोलताना त्यांनी भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर जहरी टीका केली होती. टिल्ल्या लोकांनी असलं काही सांगायचं कारण असं, त्यांची उंची किती, त्यांची झेप किती, त्यांच्याला मी कशाला उत्तर देऊ? माझे बाकीचे प्रवक्ते वगैरे देतील उत्तर. असल्यांच्या नादी लागत नसतो. आता अजित पवारांच्या या टीकेवर नितेश राणे यांनी ट्विट करून प्रतिउत्तर दिले. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं, लघुशंकेने धरणाची उंची वाढवणारे धरणवीर यांनी मला देवाने दिलेल्या शरीर यष्टीवरून भाष्य केले. यावरूनच त्यांची वैचारिक उंची कळाली आणि हे सिद्ध झालं की यांना औरंगाबादची टीका सहन होत नाही. म्हणूनच त्यांचे काका छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीपुढे कधीही नतमस्तक झाले नाही. आपल्या ट्विटमध्ये नितेश राणे यांनी अजित पवारांना टॅग देखील केले. आता राणेंच्या या ट्विटनंतर हा वाद आणखीन चिघळणार हे तर स्पष्टच आहे. तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा आणि अशाच ताज्या अपडेट्ससाठी सकाळच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.